ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। रिफायनरी प्रकल्प कोकणातच होण्यासाठी आता दिवसेंदिवस समर्थन वाढू लागलंय। अनेक ग्रामपंचायती नगरपंचायती रिफायनरी समर्थनार्थ ठराव घेऊ लागल्यात। आता यात महिलाही मागे नाही आहेत। हजारोंच्या संख्येनं रणरागिणी रिफायनरी समर्थनार्थ एकवटल्या असून त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय। रिफायनरी प्रकल्पाला आता समर्थन वाढू लागलंय। कोकणातल्या युवकांना इथंच रोजगार मिळण्यासाठी रिफायनरी हा एकमेव पर्याय असल्याची भावना वाढू लागली आहे। कोरोनामुळे मुंबई पुणे इथे असलेल्या युवकांचा रोजगार या काळात गेला, त्यामुळे अनेक युवकांना पुन्हा कोकणात यावं लागलं। त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। रोजगारासाठी आणि कोकणच्या विकासासाठी रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे या मागणीसाठी हजारोंनी महिला एकवटल्यात। धोपेश्वर, बारसू, पंधाळे, गोवळ, माटे, राजवाडी या गावच्या महिला रिफायनरी समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्यात। आमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रिफायनरी हवीच अशी मागणी करत त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय। आज रिफायनरी प्रोजेक्ट व्हायला पाहिजे, कारण माझ्यासारखे तरुण विद्यार्थी आज बेरोजगार आहेत, त्यांना हा जॉब मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी हा प्रोजेक्ट व्हायला पाहिजे। नमस्कार, माझं नाव प्राची शिर्के, मी धोपेश्वरची माजी सरपंच आहे आणि पारसू गावाची ग्रामस्थ। आमच्या सगळ्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, कारण आमच्या आज जे मुलं आहेत इथले स्थानिक, ती मुंबईला काम करतात, ते कोरोना काळात ज्यांनी मुलांनी बघितलं आहे की ते आपलं काम सोडून राहतं जे काय आहे ते सगळं सोडून इथे येऊन स्थानिकला राहिलेले होते, त्यामुळे इथल्या स्थानिक मुलांना काम मिळावा, रोजगार मिळावा या दृष्टीने हा प्रकल्प झालाच पाहिजे। आणि महिलांच्या दृष्टीने जर सांगायचं झालं तर ह्या प्रकल्पाच्या निमित्ताने जे काय त्यांची जेवणाची ऑर्डर म्हणा किंवा काही कामानिमित्त असेल ते महिला इथे घर बसतात, आणखीन त्यांना रोजगार मिळेल, तर महिलांच्या दृष्टीने पण ते रोजगार प्रकल्प व्हायला पाहिजे। आणि जर स्थानिक सुविधाचं म्हणाल तर इथे आमच्या तालुक्याला एकही आरोग्य सुविधेच्या दृष्टीने हॉस्पिटल नाही, तर या आरोग्याच्या दृष्टीने महिलांना कोल्हापूर किंवा इथलं स्थानिक कोणालाही कोल्हापूर मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं, त्यामुळे एक प्रकल्पाच्या दृष्टीने जर रिफायनरी आली जर इथे तर एक हॉस्पिटल चांगलं उभारलं तर ते आरोग्याच्या दृष्टी हे पण सुखसुविधा पण होईल, आणि इथे मुलांच्या दृष्टीने शाळा कॉलेज जे काही शिक्षणासाठी पण जे मुलं आज लांब जातात ते इथे तीही सुविधा येईल। त्याच्यामुळे ज्या आई ह्या सगळ्या मात्यांच्या दृष्टीने मी सांगायची इच्छिते की सगळ्यांना असं वाटेल की आपली मुलं आपल्या म्हणजे चिमणा पारखरं आपलं आपलीकडे राहावं या ह्याच्याने प्रकल्पाने जर आपण आम्हाला ग्रामस्थांना सगळी सुविधा करून देत असेल तर आमचं सगळ्यांचं मागणी आहे की प्रकल्प झालाच पाहिजे। आम्ही सर्व महिला रिफायनरी प्रकल्पासाठी इथे जमलो आहोत, तो प्रकल्प आम्हाला पाहिजे आहे, आणि सर्व महिलांचा एकच उद्देश आहे की रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे। हा जो रिफायनरी प्रकल्प आमच्या गावामध्ये येणार आहे तो आम्हाला सर्व महिलांना हवाच आहे, कारण आमची आज मुलं जी आहेत ही सगळी मुंबईला आहेत, मग ती मुलं इथे येऊन इथे त्यांना काम त्यांच्या हाताला आणि ह्या माझ्या सगळ्या महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी आम्ही आज सगळे एकजूट झालो आहोत। का तर हा रिफायनरी प्रकल्प आम्हाला इथे व्हायलाच पाहिजे। जे काही लोक सांगतायत इथे नको ते उगाच काहीतरी सांगतायत इथे असं होईल तसं होईल, तर ते आम्ही काहीही जुमानत नाही, आम्हाला हा प्रकल्प पाहिजे म्हणजे पाहिजेच आहे इथे ह्या गावामध्ये, आणखीन ह्या पंचक्रोशीमध्ये आणि कोकणामध्ये, म्हणजे जेणेकरून सगळ्यांचे प्रश्न इथे सुटणार आहे। मग शाळा असू दे, नोकरीचा असू दे, इतर व्यवसाय असू दे, कोणतेही व्यवसाय असू दे, ह्याला हातभार हा ह्या प्रकल्पामुळे लागणार आहे आणि तो आमचा अधिकार आहे असं आम्हा सगळ्या महिलांना वाटतं। म्हणून आज आम्ही इथे सगळे एकत्र झालो आहोत। कळकळीने आमची विनंती आहे ही मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक आमचा छोटासा कार्यक्रम आम्ही इथे घेतला का, तर आमच्या मनाची कळकळ, आमची मुलं आज जी बाहेर आहे ती कुठेतरी आमच्यापर्यंत राहू दे, एवढीच विनंती आहे आमची मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री साहेबांना की ही जी एक जूट आहे आमची आणि एक मूठ आहे, ती एक मूठ आमची मुलं आली आणि त्यांनी जर आधार आम्हाला दिला तर नक्की ही मूठ आमची आणखीन घट्ट होईल। ते NGO बाहेर जे येत आहेत आणि इथल्या गावातल्याच महिला असतील, ग्रामस्थ असतील,
त्यांना विनाकारण काहीतरी खोटं नाटं सांगून जे तब्येतीवर परिणाम होतील, मुलं अशी होतील असे वेगवेगळे प्रकार सांगून जे भ्रमिष्ठ केलं जातंय की नाही ते पहिलं मुळात थांबलं पाहिजे. सरकारलाही माहिती आहे आज 23 रिफायनरी आहे, तिथं असा कोणत्याही प्रकारचा दाखला नाही आहे की तिथे मूल अपंग आहे, महिलेवर कोणता परिणाम झाला, सृष्टीवर, झाडांवर कुठे असा प्रकार झालेला आहे हे दाखवत नाही. कुठला प्रकल्प आला की एन जी ओ येतात, हे असं होणार आहे, तसं होणार आहे, खोटं नाटं सांगून सगळ्यांची मनं दूषित करून टाकतायत. तर हे मुळात इथे एन जी ओ येता कामा नये आणि ह्याला पूर्ण शासनाचा बंधन हे आलंच पाहिजे. कुठलाही एन जी ओ इथे आला तर आम्ही महिला गप्प बसणार नाही, त्यांची आम्ही हकलपट्टी अशी करू की पुन्हा ते आमच्या गावाकडे धुंकून पण बघणार नाही. हे मुख्यमंत्री साहेबांना हे माहिती आहे हा प्रकल्प किती चांगला आहे आणि त्याच्यापासून होणाऱ्या कोकणवासियांना किंवा इथले बाधित गाव आहे त्यांना काय फायदा होणार आहे हे माहिती आहे. तरी पण हे एन जी ओ येत आहेत, काहीतरी सांगतायत, कुठले तरी व्हिडिओज दाखवत आहेत, त्याच्यावरती कृपा करून विश्वास ठेवू नका. इथल्या ह्या माझ्या माता भगिनी ज्या आहेत की नाही त्यांची कळकळीची विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की हा प्रकल्प व्हायला पाहिजे आणि ही आमची मुलं जी आज बाहेर जाणार आहेत ना ती आमच्या जवळ राहू दे अशी प्रत्येक माता भगिनीची इच्छा आहे की मुलं ही आमच्या जवळ राहू दे. बाहेर जाणारी मुलं आहेत ती थोपवणं हे फक्त माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याच हातामध्ये आहे. ही एकजूट मूठ आम्ही ठेवलेली आहे, त्या मुठीला आधार तुमचा हवाय एवढीच मागणी. रिफायनरीला हा वाढता पाठिंबा पाहता कोकणच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीनं राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल अशीच भावना व्यक्त करण्यात येते. आमच्या मुलांच्या भविष्यासाठी रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे. आमच्या मुलांच्या भविष्यासाठी रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.